जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझा कल हा नेहमी रामायण आणि महाभारताकडे जास्त होता, त्यामुळे माझ्या आजीने माझ्या आईने मला रामायण आणि महाभारतातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. फेस आहे टार्गेट फेस, मध्ये लागला तर एक्स म्हणतात पण मिळतात पॉईंट्स 10. हे व्हॉट्सअप मंडळी, आय होप सगळे मस्त मजेत असाल. आज आहे 13 नोव्हेंबरचा दिवस आणि हा व्लॉग थोडासा वेगळा असणार आहे. कदाचित टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेलच की ह्या व्लॉगमध्ये नक्की मी काय कव्हर करणार आहे. सो येस, आजवर तुम्ही बघत आलात प्रवासी प्रथमेशला, तर चला भेटूया आर्चर प्रथमेशला. सो बरेच जण म्हणजे तुम्हाला तर मी आत्ता सांगतोय, पण जे पर्सनली मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी गेल्या 1 वर्षापासून आर्चरी करतोय, आणि त्यांनी मला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला की तू नक्की आर्चरी का सिलेक्ट केलीस किंवा हा प्रवास काय झाला तुझा. सो तेव्हा मी कदाचित त्यांना इतकं स्पष्ट उत्तर देऊ शकलो नाही जे मी तुम्हाला आज या व्हिडिओ थ्रू देतो. तर हा प्रवास काही 1 वर्षाचा किंवा 1 महिन्याचा नाही आहे, हा प्रवास जवळजवळ 22 ते 23 वर्षाचा आहे. सो आयुष्यात कोणतीही गोष्ट करायची असेल तर इन्स्पिरेशनची खूप जास्त गरज असते, आणि ते इन्स्पिरेशन कुठून मिळतं हेही खूप जास्त गरजेचं असतं. सो मला ह्या गोष्टीसाठी कोण कुठून इन्स्पिरेशन मिळालं ह्यासाठी तुम्हाला थोडंसं मी भूतकाळात घेऊन जातो. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझा कल हा नेहमी रामायण आणि महाभारताकडे जास्त होता, त्यामुळे माझ्या आजीने माझ्या आईने मला रामायण आणि महाभारतातल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आणि त्याचमध्ये 90च्या दशकामध्ये जेव्हा दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत टेलिकास्ट व्हायचं, त्या गोष्टी माझ्या मनात इतक्या जास्त घर करून गेल्या की मला नेहमीच असं होतं की मला धनुष्य हवं आहे. आणि माझ्या इकडे माझ्या समोरच्या शेजारचे जे काका आहेत त्यांनी मला तो एक धनुष्य घेऊन आले होते प्लास्टिकचा, त्याच्याबरोबर धनुष्य भाता आणि 2-3 बाण आले होते. एक तो नॉर्मल बाण, एक होता चंद्राच्या आकाराचा बाण आणि दुसरा होता सूर्याच्या आकाराचा बाण. सो नेहमीच मी माझ्या अशा खुर्चीरूपी रथावर चढून बसायचो, उभा राहायचो आणि युद्धाचे प्रसंग डोळ्यासमोर आणायचो आणि तो बाण सोडायचो. ते पण ते जे रामायण महाभारतात जर तुम्हाला आठवत असेल की ते मंत्रोच्चारण करतात बाण सोडायच्या आधी, ते सगळ्या गोष्टी करायचो आणि मी तो प्रसंग समोर ठेवून तो बाण चालवायचो. सो असं करता 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 मोठा झालो. मोठा झालो तर हा खेळ कुठेतरी मागे राहिला. आपण मोठा झाल्यावर नाही का ते पैसे कमवायच्या मागे लागतो, करिअर बनवायच्या मागे लागतो. सो करिअर बनवण्याच्या नादामध्ये हा खेळ राहिला कुठेतरी मागे. सो त्या खेळाबद्दल परत आठवण करून द्यायला लॉकडाऊन यावा लागला. सो 2020 जेव्हा रामायण आणि महाभारताचं रिटेलिकास्ट चालू झालं तेव्हा परत माझ्या डोक्यात त्या सगळ्या गोष्टी घर करू लागल्या की मी कसा खेळायचो, काय करायचो, ते सगळं. आणि यावेळी मी मनाशी ठरवलं की आपण हा खेळ ॲटलिस्ट समजून घेऊया काय आहे, काय कसा असतो, जरा थोडं ज्ञानात आपल्या भर पाडूया. सो मी शोधायला लागलो की नक्की आर्चरी क्लब्स जवळ कुठे आहेत ते सगळ्या गोष्टी. आणि आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की इथे जवळच शिवाजी पार्कला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये मला एक आर्चरी क्लब सापडला, अर्जुना स्पोर्ट्स. सो तिथे मी ॲडमिशन घेतली, तिथे बेसिक शिकलो, म्हणजे धनुष्य काय असतो, बाण कसा असतो, धनुष्य कसा हाताळायचा असतो. शेवटी ते एक वेपन आहे आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला प्रॉपर गायडन्सची गरज असते. सो हे सगळ्या गोष्टी मी तिथे शिकलो आणि मग आज आम्ही इथे उभा आहे. आज 1 वर्षाहून जास्त कालावधी लोटला आहे जेव्हापासून मी बेसिकच्या बॅचला रजिस्टर केलं होतं, आणि बऱ्याच दिवसापासून मला हा व्लॉग शूट करायचा होता पण काही केल्या तो योग येईना. आणि आज तो योग आलेला आहे आणि अनायसे आज कॉम्पिटिशन पण आहे. सो आपण त्या सगळ्या गोष्टी कव्हर करूया. आर्चरी हा खेळ नक्की कसा असतो, काय काय त्याच्यात इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. आपण रेंजवर जाणार आहोत आणि प्रत्यक्ष बघणार आहोत. सो वेळ न घालवता आपण इथून चलूया, लेट्स गो. सो आत्ता आपण आलो आहोत 20 मीटरच्या रेंजवर. सो जेव्हा बेसिकची बॅच चालू होते तेव्हा ही इथे 5 मीटर 10 मीटर 20 मीटर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे तुम्हाला टार्गेट्स लावलेले दिसतील. सो स्टार्टिंग होते 5 मीटरपासून, मग होतं 10 मीटर आणि मग शेवटी पोचतो 20 मीटरवर.
सो हा आहे माझा अलीबाबाचा पिटारा आणि इकडून आता तुम्हाला बेसिकली ह्याच्यातून पूर्ण आपला धनुष्य बाहेर निघणार आहे. तिला आहे माझा मित्र संकल्प भाई. अरे हाय तरी बोल. सो तो पण एक आर्चर आहे आणि इकडेच माझ्याबरोबरच मध्ये शिकतो. तयार आहेस का? हे आहेत आपल्या धनुष्याचे वेगवेगळे भाग. हा जो आहे ह्याला रायझर म्हणतात. बेसिकली जर तुम्ही हे बघत असाल इथे आपण ग्रिप करतो आणि इकडे आपला बाण ठेवतो. ही एमिंग साईट आहे. ह्याला स्केल आहे बेसिकली. अजून मला एमिंग पिन लावलेली नाही आहे. इकडे एक आपली टूथपिकसारखी एक एमिंग पिन येते. सो जेणेकरून आपल्याला जे टार्गेट आहे ते त्याच्यातून बघायचं असतं आणि त्याच्यातून आपल्याला एमिंग करायची असते. हा आपला स्टँड आहे जो ज्याच्यावर आपण आपलं धनुष्य ठेवणार. ह्याला म्हणतात स्टॅबिलायझर. सो बेसिकली हा आपलं धनुष्याच्या पुढे लावतो जेणेकरून धनुष्य जेव्हा आपण बाण सोडतो धनुष्यातून तेव्हा तो पुढच्या बाजूला पडला पाहिजे, प्रॉपर बॅलन्स झाला पाहिजे म्हणून तो तसा लावलेला आहे. ह्या आहे आपल्याला धनुष्याचाच अजून एक भाग आणि ह्याला म्हणतात ही जी दोरी असते प्रत्यंचा म्हणायची आपल्या रामायण महाभारतात ती ही. सो हे आपले लिम्स आहेत जे धनुष्याचे आपले वरचा भाग आणि खालचा भाग. आणि हा पण स्टॅबिलायझरचाच एक भाग आहे. तो मी लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बेसिकली धनुष्य आपला असेंबल केल्यावर काहीसा असा दिसेल. सो ह्याला म्हणतात नॉक, ह्याला म्हणतात फ्लेच आणि ह्याला म्हणतात पॉइंट्स. बाय बेसिकली हा लाकडाचा बाण आहे पण खूप जास्त लांब जातो. चलो चलो चले. सो बेटा आपल्या इकडचे धाकटे कोच आलोक गुरव यांना. सो आलोक स्वतः एक नॅशनल प्लेअर आहे, नॅशनलला खेळतो तो. आणि बाकी आपण त्यालाच विचारू त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. तो वयाच्या 5व्या वर्षापासून इकडे शिकतोय. बरेच वर्ष झाली त्याला इकडे मेहनतीचं काम करत आहेत सगळेजण आणि मी निर्लज्जासारखं व्लॉगिंग करतोय. हे सगळे इकडे फेस लागलेले आहेत. आता सांगतो गेमचा रूल काय आहे. 30 मीटरवरून आम्ही ॲरो सोडणार. हा बेसिकली पूर्ण फेस आहे, टार्गेट फेस. मध्ये लागला तर एक्स म्हणतात पण मिळतात पॉईंट्स 10च. जर बाकीकडे नंबर्स तुम्हाला दिसलेले आहेत पॉईंट्स इकडे किती आहेत ते, इथे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि याच्या बाहेर गेला तर मिस, काहीच पॉईंट नाही. एक राऊंड 3 ॲरोचा असणार. एका राऊंडमध्ये 3 ॲरो मिळतात. 3 ॲरो सोडायचे असतात. 3 ॲरोचा जो काही स्कोर असतो आउट ऑफ 30 तो इकडे काउंट होतो. तर असे आपण पहिले 12 राऊंड्स, आय थिंक 12 राऊंड खेळणार आहोत. विचारतो सरांना किती राऊंड आहेत. मागच्या 10 राऊंड होते आणि त्या 10 राऊंड किंवा 12 राऊंडमधला जो काही सर्वात जास्त याचा स्कोर असेल तो टॉपला असतो. आणि त्यानंतर होतात चालू नॉकआउट राऊंड्स आणि त्याच्यानंतरचं मी तुम्हाला नंतर सांगतो. सो आत्ता आपण फोकस करूया थोडंसं कॉम्पिटिशनकडे. थोडं वॉर्मअप झालेलं आहे आता.
सो पहिला राऊंड झालेला आहे आणि पहिल्या राऊंडच्या शेवटी आपला स्कोर होता 293 आउट ऑफ 360 आणि हायेस्ट स्कोर होता संकल्पचा जो होता 301. सो मध्ये आता जरा थोडासा ब्रेक आहे, मग त्यानंतर मे बी नॉकआउट चालू होतील. स्कोरिंग राऊंड संपताच नॉकआउट राऊंड चालू झाल्या, ज्यात मी 3 मॅचेस खेळलो, क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि ब्रॉन्झ मेडल मॅच. पण लक्षात राहणारी मॅच होती ती म्हणजे सेमी फायनलची. का ते तुम्हीच बघा. पण त्याआधी नॉकआउटचे नियम ऐकूयात. नॉकआउट्समध्ये पर राऊंड आर्चर्स 3 ॲरो शूट करतात, ज्याचा जास्त स्कोर तो राऊंड जिंकतो आणि राऊंड जिंकल्यावर मिळतात 2 पॉईंट्स. आणि जर स्कोर टाय झाला तर प्रत्येकी 1-1 पॉईंट मिळतो. तर जो सर्वात आधी सगळे राऊंड जिंकून 6 पॉईंट कमवतो तो ती मॅच जिंकतो. पहिला राऊंड जिंकून मी 2 पॉईंटची लीड घेतली. पण जसजसा गेम पुढे जात राहिला तसतसा स्कोरही बदलत राहिला. 2-2, 4-2, 4-4 आणि 5-5. आता आर्चरीमध्ये 5-5 म्हटलं की टाय समजला जातो. जसं क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर असते तशीच आर्चरीमध्ये असतो 1 ॲरो शूट आउट. ज्याचा ॲरो सर्वात जास्त पॉईंटवर लागला तो असतो विनर. चल दादा, आणि अशा प्रकारे संकल्प जिंकला. सो कन्फ्युज्ड काय झालं कळलं नाही ना. 2 मिनिटं मागे जाऊया आता. सो जेव्हा संकल्पने ॲरो शूट केला तेव्हा त्याचा 10 एजवर लागला. सो त्याला मिळाले 10 पॉईंट. जेव्हा मी ॲरो शूट केला तेव्हाही 10 एजवर लागला असं वाटलं, पण तो एजवरून अर्धा सेंटीमीटर बाहेर 9 पॉईंटवर लागला. सो विनर झाला संकल्प. तर आपल्या बरोबर आहेत अर्जुना स्पोर्ट्सचे हेड स्वप्नील सर, ज्यांच्या अंडर आपल्या इकडे सर्व म्हणजे बरीचशी मुलं नॅशनल आणि इंटरनॅशनलला क्वालिफाय झाली, तिकडे मेडल जिंकून आली आहेत. सर त्यांच्या मागे सरांचा हात होता, सरांची मेहनत होती. तर सरांबरोबर आता आपण थोड्याशा गप्पा मारूया. सर थोडंसं सांगा आपल्या स्पोर्ट्स अकॅडमीबद्दल. या आपली अकॅडमी 2009 पासून इथे चालू झालेली आहे. आतापर्यंत आपण 12 इंटरनॅशनल मेडल्स होत आहे, पार्टिसिपेशन आहे मेडल्स नाही, आणि 58 नॅशनल मेडल्स आहेत, आणि अराउंड 750 वरती आपले स्टेट लेवलचे मेडल्स आतापर्यंत 2009 पासून आतापर्यंत आलेले आहेत. इकडे डिस्टन्स वाईज आपण इंडियन राऊंड जे वुडन बोज असतात तिथपासून चालू करतो. त्यानंतर आपले जे इंटरनॅशनल इक्विपमेंट्स आहेत रिकव्ह अँड कंपाऊंड. रिकव्ह हा ऑलिम्पिक कॅटेगरीमधला बो आहे आणि कंपाऊंड आहे तो वर्ल्ड आर्चरीपर्यंत होतो, ऑलिम्पिकमध्ये अजून नाही आहे, पण त्याहीमध्ये आपले नॅशनल मेडल्स आहेत. आपल्याकडे 7 वर्ष ते 60 वर्षापर्यंत म्हणजे 7 ते 60 वर्षापर्यंतची लोकं आतापर्यंत प्रॅक्टिस करत आहेत आणि बरेच जणं खेळून गेलेले आहेत, म्हणजे ओल्डर एज पण आणि नवीन पण. कॉम्पिटिटिव्हही आहे पहिलं, दे आर स्टार्टिंग ॲज अ रिक्रिएशन ॲक्टिव्हिटी आणि रिक्रिएशन नंतर मोटिवेटेड ॲक्टिव्हिटी. त्यासाठी स्ट्रेस रिलीज करायला बरेच मोठे लोक मोठे जे एज ग्रुप आहेत ते खेळले जातात आणि त्यानंतर ते कॉम्पिटिट लेवललाही बऱ्यापैकी परफॉर्म करत आहेत. आता बऱ्यापैकी तशी चालू केली जाते. लहान मुलं 6 वर्षापासून चालू होतात, ते अंडर 9 ज्या कॅटेगरीज आहेत तिथपासून खेळतात. अंडर 9, नंतर अंडर 14, 16, 19, नंतर ओपन कॅटेगरी आणि आता वॅटरन्स आणि मास्टर कॅटेगरी पण चालू आहे, जे ओवर 30 अँड ओवर 50 एजचे ज्या टुर्नामेंट्स आहेत त्याही आता चालू झालेल्या आहेत. तर त्याचं प्रिपरेशन आपल्याकडे केलं जातं. ओके. आणि जर कोणाला म्हणजे मोठ्या कॉम्पिटिशन्सना खेळायचं असेल
तर आपल्या इथे कसं प्रिपरेशन करून घेतलं जातं? ओके, जर तुम्हाला पहिलं आपल्याकडे चालू होते जे बेसिक ट्रेनिंग, बेसिक ट्रेनिंगमध्ये बोच्या बो म्हणजे जे वेपन ट्रेनिंग आहे त्याच्या सेफ्टी रूलपासून ते कॉम्पिटेटिव्ह रूलपर्यंत सर्व शिकवलं जातं. त्याच्या बेसिक स्किल्स आहेत त्या आपण 8 दिवसाचा जो आपला कोर्स असतो त्याच्यामध्ये क्लिअर केला जातं. त्यानंतर ती मुलं येतात रेग्युलर ट्रेनिंगमध्ये, त्यांना पहिला शेड्यूल असतो वीकली 3 डेज. वीकली 3 डेजमध्ये त्यांच्या बेसिकच्या स्किल्स आणि त्याच्या पुढच्या स्किल्स त्यांना प्रिपरेशन केलं जातं. त्यामध्ये त्यांचं पहिलं डिस्टन्स असतं 5, 10, 20, 30. त्यांना त्याच्यावरती त्या स्किलबरोबर टार्गेट असतो स्कोरिंगचा. जेव्हा ते 300 स्कोर आहे तो क्रॉस करतात त्यानंतर ते पुढच्या टार्गेटला येतात. असे त्यांना अचीव करत करत त्यांना खेळायचं असतं. प्लस इंटरनल आमच्या टुर्नामेंट्स असतात ज्या मोठी त्या त्यांना समजण्यासाठी स्टिम्युलेशन ट्रेनिंग बोलतो आपण त्याला. तर स्टिम्युलेशन ट्रेनिंगमध्ये कॉम्पिटेटिव्ह लेवलला कसं खेळलं जातं तर त्या स्ट्रेसमध्ये टाकून टाकून आपण त्यांना शिकवलं जातं. अशा प्रकारे त्यांना कॉम्पिट लेवलला प्रिपेअर केलं जातं. अशा प्रकारे ते स्कूल लेवलला आणि त्या 2-3 वर्षामध्ये ते प्रिपेअर केलं जातं. त्यानंतर त्यातलीच मुलं पुढे स्टेट अँड नॅशनलपर्यंत प्रिपरेशन करतात. त्याच्यामध्ये मेडल्स घेतलेली मुलं असतात ती मग रिकव कंपाऊंडवरती शिफ्ट होतात आणि रिकव कंपाऊंडच्या प्रिपरेशनला लागतात. तेव्हा सिरियस गेम असतो. तेव्हा नंतर वीकली 6 डेजचं प्रॅक्टिस असते आणि त्यांचे शेड्यूल पण थोडे हाय असतात. सुरुवातीला 2.5 आवर्स, नंतर दिवसाचे 6-7 तास प्रॅक्टिस असते प्लस फिजिकल ट्रेनिंग. त्या सगळ्या गोष्टीनंतर ते कॉम्पिट लेवलला प्रिपेअर केले जातात. सो बेसिकली आपण आता म्हणजे मी जेव्हा चालू केलं होतं आर्चरी, मी तुम्हाला जर सांगितलं मग अशी की मी नाही म्हणजे की जसं म्हणजे मी शोधत होतो की आर्चरी क्लब कुठे आहे आणि आपला अनायसे दादरमध्येच आपल्याला सापडला आणि मग सरांच्या अंडर मी इथे गेल्या 1 वर्षभरापासून इथे शिकतोय. पण जर तुम्हाला इथे चालू करायचं असेल, मी सरांचा नंबर इकडे खाली देईन डिस्क्रिप्शनमध्ये. परत सॅटर्डे संडेजना बेसिक बॅच असते, ती तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून ती दर महिन्याच्या पहिल्या शनिवारपासून ती स्टार्ट होते. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ही आपली आतमध्ये मगाशी एक इनडोअर तुम्हाला रेंज दाखवली, तशीच ही आपली आउटडोअर एक रेंज आहे जी 30 मीटर्स आहे. याचबरोबर अजून एक रेंज आहे जी बँड्राला आहे जी 70 मीटर्स आहे आणि ती म्हणजे प्रॉपर तिथे ट्रेनिंग वगैरे करता येतं. सो आपण जेव्हा तिथे जाऊ तेव्हा आपण सरांबरोबर परत एक शूट करू तिकडे आणि तिकडचं पण आपण पूर्ण रेंज आपण कवर करू, कसं काय तिकडे ट्रेनिंग चालतं वगैरे. बाकी अजून सर अजून काय सांगायचं आहे? काय नाही, मीन्स कॉम्पिटेटिव्ह बरोबर मी जसं मी एक्सपिरियन्स घेतलं प्रथमेश आणि जे जॉब वर्किंग्स आणि आहेत तर त्यांच्याकडनं मलाच बराच रिस्पॉन्स मिळतो. कारण ज्यांचा तो स्ट्रेस लेवल असतो किंवा तो खेळण्यामधून बऱ्याच वेळेला निघून जातो, तर इट इज वन ऑफ द पहिला ऑब्जेक्टिव्ह बघू शकता कॉम्पिटेटिव्ह. त्यानंतरचा ऑब्जेक्टिव्ह बघू शकता हा खेळ खेळून तुम्हाला रिलॅक्सेशन फील होणार, मुलांना कॉन्सन्ट्रेशन फील होणार, इम्प्रूव्ह होणार, त्याची तर 100% गॅरंटी. आणि म्हणून हा खेळ जर तुम्हाला हा खेळ बघताना किंवा तुम्हाला अट्रॅक्ट करत असेल तर डेफिनेटली हा खेळ घ्या, त्याने तुमचा फायदाच होणार. दुसरं मला अजून एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही बेसिकसाठी जर एनरोल केलं असेल तर तुम्हाला गरजेचं नाही की स्वतःचा बो आणि ॲरो असला पाहिजे, ते तुम्हाला क्लबकडून प्रोव्हाइड केला जातो ते सगळं इक्विपमेंट पहिल्या बेसिक ट्रेनिंगला. आणि त्याच्यानंतर जसं जसं तुमची इम्प्रूव्हमेंट होत जाते तसं तसं तुम्ही ते इक्विपमेंट परचेस करू शकता सरांकडनंच, स्वतःचे ॲरोज परचेस करू शकता. परत ॲरोज वगैरे जेव्हा आपण पुढे अजून पुढच्या ह्याला जातो बरेचसे ॲरोज तुटतात, मग त्या सर्व्हिसिंग कसं करायचं ते वगैरे सगळं सर आपल्याला शिकवतात. ट्रेनिंग पार्ट आहे तो शिकायचा होता. एक्झॅक्टली. सो हे सगळं ओव्हरऑल तुम्हाला इथे शिकायला मिळेल. सो जर कोणी इथे येणार असेल तर मी जसं म्हटलं तसं सरांचा नंबर मी खाली देईन. सो सरांना कॉन्टॅक्ट करा आणि भेटू मग आपण इकडेच. चला. ते म्हणतात ना की आयुष्यात कुठेही पोहोचायचं असेल तर प्रवास सुरू करणं खूप महत्त्वाचं असतं. मी तर माझा आर्चरीचा प्रवास सुरू केलेलाच आहे. आता तो कुठे जाऊन पोहोचतो हे आपण काळावर सोडून देऊयात आणि प्रवास एन्जॉय करूयात. सो आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक बटन हिट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बस एवढंच. मी प्रथमेश जाधव, तुमचा प्रवासी प्रथमेश, सायनिंग ऑफ. थँक्यू. बाय.